छोटपर्यंत बाबा. राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यासंदर्भात विधान परिषदेत ग्रामविकास मंत्री यांची माहिती. दुसरी अपडेट आहे, राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनस्तर वाढीव भत्ता लागू करण्याबाबत दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहणार आहोत अधिवेशनातून आंतरजिल्हा बदलीबाबत अपडेट. दुसरी अपडेट आहे, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनस्तर व वाढीव भत्ता दोन शासन निर्णय निर्गमित. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल दामोदर क्लासेस. पावसाळी अधिवेशनाचा आज 8वा दिवस, 5 जुलै 2024. पाहूया सविस्तर. प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली करताना ज्या शिक्षकांच्या समस्या होत्या त्या लक्षात घेऊन प्राधान्याने बदल्या केल्या असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत त्यांच्या समस्या जाणून घेऊन शिक्षकांची बदलीबाबत प्रश्न विधान परिषदेत नियम 92 अन्वये गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री महाजन म्हणाले की प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत संवर्ग 1 मध्ये येणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे, जेणेकरून त्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांना सेवा उत्तमरित्या करता यावी यासाठी शासन शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. 2500 शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत असे उत्तर मंत्री श्री महाजन यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला होता. दुसरी अपडेट पाहूया. राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनस्तर आणि वाढीव भत्ता लागू करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 3 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण दोन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. यामध्ये पहिल्या शासन निर्णयानुसार राज्य वेतन सुधारणा समिती 2017 अहवाल खंड 2 मधील सुधारित वेतनश्रेणी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबई यांच्या आस्थापनेवरील लघुलेखक व संवर्गातील पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर निर्णयानुसार सदर राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील लघुलेखक उच्च श्रेणी इंग्रजी लघुलेखक निम्न श्रेणी इंग्रजी व लघुलेखक निम्न श्रेणी या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनस्तर लागू करण्यात आलेले आहे. यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी पदाकरिता समितीने शिफारस केलेला 7वा वेतन आयोगातील सुधारित वेतनस्तर हे S16 नुसार 44,900 1,32,300 अशी सुधारणा करण्यात येत आहेत. तर लघुलेखक निम्न श्रेणी या पदावरील S15 मध्ये 41,800 1,32,300 अशी सुधारणा करण्यात येत आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या 3 जुलै 2024 रोजीच्या निर्गमित करण्यात आलेल्या दुसऱ्या शासन निर्णयानुसार शासकीय परिवहन सेवेच्या वाहनचालकांना आता ₹1,000 प्रति एवढा दुलाय भत्ता मंजूर करण्यात येत आहे. तर शासकीय परिवहन सेवेतील वाहनचालकांना आता ₹250 ऐवजी ₹1,000 प्रति महा एवढा दुलाय भत्ता मंजूर करण्यात येत आहे. याकरता सर्व वाहनचालकांनी नियमितरित्या स्वच्छ धुतलेले गणवेश परिधान करणे बंधनकारक असणार आहे. तसेच सर्व वाहनचालक यांनी नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत अंतिम खाता जमा करण्याबाबतची जबाबदारी ही नियंत्रक यांची असणार आहेत. याबाबत सर्व वाहनचालक नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहेत. दोन शासन निर्णय पाहूया. मुंबई वाहनचालक यांच्या दुलाई भत्त्यामध्ये 1,000 रुपयाची वाढ झालेली आहे, हे महत्त्वपूर्ण शासन निर्णय. दुसरा शासन निर्णय, लघुलेखक संवर्गातील पदांना मंजुरीबाबत 3 जुलै 2024 शासन निर्णय. दोन्ही शासन निर्णय या किताबुलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकतो.